नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण उद्दिष्ट जी आहेत ती नेमकी काय आहेत किंवा त्याची गरज काय आहे किंवा उद्दिष्ट लिहित असताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे यावर आपण दृष्टिक्षेप टाकला होता आता आपल्या लक्षात आलं असेल की उद्दिष्ट मानणं गरजेचं काय आहे त्याचं महत्व नेमकं काय आहे त्याच पद्धतीने आता उद्दिष्टांची खरोखर मांडणी जी आहे किंवा रचना जी आहे ती नेमकी कशी करायची आहे हे आज आपण काय करणार आहोत बघणार आहोत सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे की उद्दिष्ट जी संशोधनाच्या दृष्टिकोनातून आपण मांडत असतो ती नेमकी कशी असावी त्याचं वैशिष्ट्य नेमकं का काय आहे कावर साधं वाक्यरचना लिहिली तर चालत नाही आहे का म्हणजे नेमकं कसं असणं अपेक्षित आहे हेही बघणं अतिशय गरजेचं आहे तरच आपण संशोधन समस्या जी हाती घेतलेली आहे तिच्या निराकरणापर्यंत आपण काय करू शकतो आहोत पोहोचू शकतो आहोत महत्वाचा क्रायटेरिया काय आहे की संशोधनाचं उद्दिष्ट जे आहे ते स्पेसिफिक असणं गरजेचं आहे आता स्पेसिफिक म्हणजे नेमकं काय की का तुम्ही जो संशोधनासाठी विषय निश्चित केलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने तार्किकदृष्ट्या त्याचं कुठेतरी कनेक्शन असणं गरजेचं आहे त्या विषयातले जे काही शब्द जे आहेत जे शीर्षकामधले जे काही शब्द घेतलेले आहेत किंवा जे चल तुम्ही घेतलेली आहेत या चलांशी संबंधित कुठेतरी त्याचं कनेक्शन असणं गरजेचं आहे म्हणजेच ते, ते काय आहे तेव्हा आपल्याला स्पेसिफिकेशनकडे आपल्याला काय करता येत आहे जाता येत आहे शिवाय समस्येचे विविध भाग जे आहेत किंवा विविध पैलू जे काही आहेत या पैलूंच उद्दिष्टांमधून होणं अतिशय गरजेचं आहे नाहीतर आपला विषय एक आणि आपलं उद्दिष्ट जर दुसरंच असेल तर आपण ध्येय साध्य करण्यापर्यंत पोचू शकणार नाही आणि आपल्या संशोधनाची दिशा सुद्धा काय होणार नाही ना निश्चित होणार नाही ना आणि मग आपण काम करत राहू करत राहू पण शेवटी त्याचं फलनिष्पत्ती जी आहे ती काही वेगळीच येईल आणि म्हणून जेही तुम्ही संशोधन कार्याच्या अनुषंगाने जो विषय हाती घेतलेला आहे त्या विषयाचे पैलू लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याचं व्यवस्थितशीरपणे माहिती त्या उद्दिष्टांमधून मिळणं अतिशय गरजेचं आहे शिवाय तुम्ही नेमकं का काय काम करत आहात कुठे तुम्हाला करायचं आहे कोणत्या उद्देशाने ते काम करायचं आहे या सगळ्या बाबींची माहिती जी आहे ह्या त्या उद्दिष्टांमधून स्पष्ट होणं गरजेचं आहे आणि म्हणून उद्दिष्ट मांडत असताना ती स्पेसिफिक असणं गरजेचं आहे या स्पेसिफिकेशन ह्या सगळ्या स्पेसिफिकेशनमध्ये या सगळ्या बाबी येणं अतिशय महत्त्वाचं आहे शिवाय पण आपण काही इतरही क्रायटेरिया बघूया की उद्दिष्ट मांडणी करत असताना ती स्पष्ट आणि अचूक असावी म्हणजे काय कुठल्याही प्रकारचा निघू नये एकच अर्थ त्या उद्दिष्ट विधानांमधून निघणं गरजेचं आहे आणि अचूक शब्द जे आहेत ते शब्द तिथे आणि समर्पक शब्द जे आहेत ती वापरणं गरजेचं आहे तरच आपल्याला काय होत असते दिशा ही मिळत असते शिवाय रिअलिस्टिक असणं गरजेचं आहे वास्तव काय आहे विषय काय हाती घेतलेला आहे आपण आणि त्या विषयाच्या अनुषंगाने पुढे मार्गक्रमण कसं करायचं आहे याची सगळी दिशा जी आहे ती मिळण्याच्या अनुषंगाने सगळ्या वास्तविकतेच्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे आपण अगदी हवेतल्या गप्पा तिथे करायच्या नाहीयेत किंवा अमर्याद अशा काही गोष्टी आपण बघायच्या नाही आहेत आणि आपण विषय जो निश्चित केलेला आहे त्याची प्रत्यक्ष जे आपण म्हणूया की सिग्निफिकन्स जो आहे तो जर तुम्ही लक्षात घेतला त्याची रिलायबिलिटी जी आहे ती जर आपण लक्षात घेतली तर निश्चितच आपल्या ह्या वास्तववादी दृष्टिकोनातून आपला उद्देश अतिशय गरजेचं आहे 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 शिवाय उद्दिष्ट जी ती अर्थपूर्ण काहीतरी अर्धवट वाक्य लिहिलं तर आपण ते साध्य करू शकत नाहीये त्याच्यातून विशिष्ट प्रकारचा अर्थ काय तुम्हाला साध्य करायचं आहे मूल्यमापन करायचं आहे तुलना करायची आहे की अभ्यास करायचा आहे की आढावा घ्यायचा आहे काय नेमकं करायचं आहे ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या उद्दिष्टांमधून स्पष्ट होणं अतिशय गरजेचं आहे त्याच पद्धतीने उद्दिष्ट जी आहे ती समर्पक असावी म्हणजे मगाशीच आपण त्याच्यावर थोडं बोललो होतो की ती विषयाच्या अनुषंगाने त्याचा रिलेव्हन्स असणं अतिशय गरजेचं आहे नाहीतर विषय एक आणि आपले उद्द, उद्दिष्टांचं विधान वेगळं असेल तर आपण ध्येयापर्यंत काय होऊ शकणार नाही पोहोचू शकणार नाही आणि म्हणून उद्दिष्ट मांडत असताना ह्या बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे शक्य तितक्या सोप्या भाषेमध्ये मांडायचं आहे समोरच्याला अगदी सहज समजेल समोरच्या पेक्षा स्वतःलाही समजणं अतिशय गरजेचं आहे संशोधक या नात्याने खूप मोठी मोठी शब्द वापरली किंवा खूप मोठी मोठी वाक्य लिहिली म्हणून आपण खूप मोठे संशोधक असतो असं नाहीये तर आपला विषय नेमका काय आहे ती समस्या नेमकी काय आहे ती सोडवण्याच्या अनुषंगाने किंवा तिचं निराकरण करण्याच्या अनुषंगाने जेवढे तुम्हाला बारकावे त्याच्यात घेता येतील तेवढे घेणे गरजेचं आहे आणि म्हणून शक्यतो समजण्यास सोपं होईल नेमकं म्हणजे आपल्याला पण समजणं गरजेचं आहे की मला याच्यातून काय नेमकं का साध्य करायचं आहे याची संकल्पना स्वतःलाही स्पष्ट होणं गरजेचं आहे आणि म्हणून शक्य तितकं आपण समजण्यास सोपी असावी अशा पद्धतीची उद्दिष्ट मांडणी ही करायची आहे शिवाय तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याचा उल्लेख करणारी जी काही कार्यकारी शब्द जे असतात त्या शब्दांचा उल्लेख तिथे असणं गरजेचं आणि तुम्हाला ऍक्शन काय घ्यायची आहे काय मोजायचं आहे त्याच्यातून हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे आणि म्हणून या शब्दांचा उल्लेख असणं अतिशय महत्वाचं आहे अगदी अजून पुढे जाऊन आपण म्हणूया की जे साध्य तुम्हाला करायचं आहे ते साध्य सहजपणे करता येईल या बाबीने आपण विचार करायचा आणि त्या अनुषंगाने आपण उद्दिष्टांची रचना जी आहे किंवा मांडणी जी आहे ती करायची कारण ती अचीव पण होणं गरजेचं आहे नाहीतर मग एखादं उद्दिष्ट तुम्ही असं मांडलं की त्याच्यावर वर्षानुवर्ष काम करत राहिलात पण कुठल्याही प्रकारचं काही फलनिष्पत्ती तुमच्या हाती जर लागत नसेल किंवा काही साध्य जर होत नसेल तर अशा प्रकारची उद्दिष्ट मांडण उपयोग नाही आणि म्हणून आपल्याला काय अचीव करायचं आहे ते अचीव करण्यायोग्य सुद्धा उद्दिष्ट मांडणं अतिशय गरजेचं आहे तार्किकता पण असणं गरजेचं आहे कारण विषय काय आहे तुम्ही साध्य काय करणार आहात तुम्ही काय नेमकी निश्चिती केलेली आहे तुम्हाला काय अपेक्षित परिणाम आहेत या अनुषंगाने तार्किकदृष्ट्या त्याची मांडणीसुद्धा ग असणं अतिशय गरजेचं आहे त्याच पद्धतीने मित्रांनो आपण या उद्दिष्टांची काही उदाहरणं बघूया की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की उद्दिष्ट मांडत असताना कोणकोणत्या गोष्टींचं लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे आता मी इथे वेगवेगळे विषय घेतलेले आहेत एकाच विषयाच्या अनुषंगाने उद्दिष्ट मांडलेले नाही आहेत आपण एक विषय घेऊया की मानसोपचार केंद्रामध्ये काम करणाऱ्या परिचारकांमधील शारीरिक प्रतिबंधांसंबंधीच्या ज्ञानाचे मूल्यांकन करणे आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल इथे लक्षगट काय घेतलेलं आहे किंवा तुमचं ठिकाण नेमकं काय घेतलेलं आहे त्यांचं का, का, का कशाचं मूल्यांकन तुम्हाला करायचं आहे या बाबी तुम्हाला उद्दिष्टांमधून काय झालेले आहेत स्पष्ट झालेले आहेत म्हणजे ठिकाण जे आहे की कुठे मानसोपचार केंद्रामध्ये काम करणारे आहेत लक्षगट काय आहे तर परिचारिका तुमचा लक्ष गट आहे कोणत्या विषयाच्या अनुषंगाने काम करणार आहे तर शारीरिक प्रतिबंध जो आहे या अनुषंगाने काम करणार आहात आणि त्याचं काय करायचं आहे आपल्याला की मूल्यांकन करायचं आहे म्हणजे त्यांच्या त्याबाबतचं असलं ज्ञान जे आहे ते ज्ञान चा तुम्ही चाचपून बघता आहात त्याचं मूल्यांकन करून बघता आहात अशा प्रकारची स्पष्टता आपण जो संशोधन विषय हाती घेतलेला आहे त्या अनुषंगाने येणं अतिशय गरजेचं आहे पुढचं आपण एक उदाहरण बघूया की प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरण शिकवण्यासाठी विकसित उपक्रमांच्या परिणामांचे मूल्यमापन करणे आता इथे पण तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की स्तर इथे आपण मांडलेलं आहे टार्गेट ग्रुप तुमच्या लक्षात आलेला आहे विषय काय आहे तेही घेतलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने काय कृती तुम्ही केलेली आहे तेही आपण इथं बघितलेलं आहे काय परिणाम येणार त्याचं मूल्यमापन तुम्हाला करायचं आहे म्हणून अशा प्रकारची अर्थपूर्ण उद्दिष्ट जी आहेत ती मांडणं अतिशय गरजेचे आहे अजून एक दोन उदाहरणं आपण बघूया की विद्याशाखानिहाय संशोधकांमधील संशोधन वृत्तीतील फरक अभ्यासने आता इथे काय केलं आपण की कृ प्रत्येक उद्दिष्टामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की कृती वाचक जे काही आपण म्हणू या शब्द जे आहे त्याचा उल्लेख येणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे मूल्यांकन असेल मूल्यमापन असेल तुलना असेल अभ्यास असेल या पद्ध या अशा प्रकारचे शब्द जे आहेत ते तिथे येणं गरजेचं म्हणजे तुम्हाला दिशा मिळते आहे की याच्यात तुम्हाला काय करायचं आहे आता या उद्दिष्टामध्ये तुम्हाला काय लक्षात येते की विद्याशाखानी आहे आपल्याला आहे कि महत्वाच्या ज्या तीन विद्याशाखा आहेत ती ह्युमॅनिटीज आहे किंवा कॉमर्स अँड मॅनेजमेंट आहे सायन्स टेक्नॉलॉजी आहे नंतर एज्युकेशन वगैरे आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या विद्याशाखा ज्या आहेत या विद्याशाखांमध्ये संशोधनाच्या अनुषंगाने काम करणारे जे काही संशोधक आहेत त्यांची संशोधनाकडे बघण्याची जी काही वृत्ती असेल किंवा संशोधन कृती करण्याच्या अनुषंगाने जे काही त्यांचा दृष्टिकोन असेल यामध्ये नेमका काय फरक आढळतो आहे म्हणजे इथे महिला संशोधक आहेत पुरुष संशोधक आहेत किंवा वेगवेगळ्या का स्तरावर कार्य करणारे संशोधक का आहेत या अनुषंगाने आपला काय असेल टार्गेट ग्रुप असेल आणि मग आपल्याला साध्य काय करायचं आहे की संशोधन वृत्तीमध्ये काय फरक पडतो आहे हे आपल्याला काय करता येत आहे अभ्यासता येत आहे पुढचं आपण एखादं उदाहरण बघूया की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील शिकण्याच्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेणं म्हणजे लर्निंग करत असताना कोणकोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात आहे बऱ्याच वेळेला काय होत असते की आपल्याला असं वाटतं की महाविद्यालय स्तरापर्यंत आलेले विद्यार्थी आहेत यांना सगळं येणं गरजेचं आहे पण त्यांचा बेसिक पाया जर कच्चा राहिलेला असेल तर ते, ते महाविद्यालयापर्यंत येतात पुढची जी काही बाब आहे काठीण्य पातळी जी आहे ती, ती, सहन ती, ती, ती ते सहन करू शकत नाही किंवा ते अवगत करू शकत नाही त्यामुळे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं विषय कुठेतरी अवघड होतो आहे किंवा ते विषयातल्या संकल्पना त्यांना स्पष्ट होत नाही आहेत किंवा एकूणच त्या महाविद्यालय स्तराचा जर विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणून येणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्ञानाची पातळी जर त्यांनी लक्षात घेतली तर निश्चितच अभ्यास करताना किंवा शिकत असताना अध्ययन करत असताना काहीतरी अडचणी त्यांना येत असतात आणि म्हणून अशा प्रकारचं आपल्याला काय करता येतं उद्दिष्ट हे मांडता येत आहे आता पुढचं एक उदाहरण बघूया मधील सध्याच्या ट्रेंडचा अभ्यास करणे म्हणजे काय की मार्केटिंग एरिया क्षेत्र जे आहे याक मदे कौन -कौन करन या क्षेत्रामध्ये वेग कोणकोणत्या प्रकारचे करंट ट्रेंड्स आता आलेले आहेत याचा आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे म्हणजे उद्दिष्ट मांडत असताना ह्या वेगवेगळ्या बाबींचा जो विचार करणं गरजेचं आहे समर्पक कि आहे किंवा कमी शब्दामध्ये त्याची मांडणी आहे किंवा जे तुम्हाला साध्य करायचं आहे त्याचा उल्लेख तिथे असणं गरजेचं आहे ह्या सगळ्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर निश्चितच आपल्याला संशोधन कार्य करत असताना योग्य दिशाही मिळत असते आणि आपण बरोबर अपेक्षित परिणामांपर्यंत काय करू शकतो आहोत पोहोचू शकतो आहोत वेगवेगळे अडथळे जर आपल्याला येत असतील तर त्या अडथळ्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला याच्यामुळे काय मिळते सक्षमता मिळते आहे आणि जर उद्दिष्ट तुमची जर स्पेसिफिक असतील तर, तर निश्चितच योग्य पद्धतीने संशोधन पुढे नेण्यासाठी आपल्याला काय होत असते मदत होत असते मित्रांनो अशा रीतीने आपण मागील एपिसोड मध्ये आणि आताच्या भागामध्ये उद्दिष्ट म्हणजे नेमकं काय आहे उद्दिष्ट मांडत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे किंवा ती रचना करत असताना कोणत्या पद्धतीचे निकष असणं गरजेचं आहे या सगळ्या बाबी आपण वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे काय करून घेतलेल्या आहेत स्पष्ट करून घेतलेले आहेत मग आता तुमचं संशोधन समस्या झाली उद्दिष्ट झाली पुढचा जो आपला टप्पा आहे तो म्हणजे परिकल्पना किंवा संशोधन प्रश्रम तर आपण पुढील भागात परिकल्पना म्हणजे नेमकं काय का त्याची मांडणी कशी करायची आहे त्याचा अर्थ नेमका काय आहे यावर आपण दृष्टिक्षेप टाकूया तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद